हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपले पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, युवा सेना प्रमुख माजी मंत्री आदित्यजी ठाकरे, व्यासपीठावर उपस्थित असलेले पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय डाके साहेब, आदरणीय देसाई साहेब, आदरणीय राऊत साहेब, व्यासपीठावरील सर्वच नेते, उपनेते, आमदार, खासदार आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, मी आणि अरविंदराव सावंत बाजूबाजूला बसलोय आणि आम्ही पुन्हा 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 समोर बघतोय। हे समोर बघत असताना संपूर्ण मैदान, एक मुंगी शिरायला जागा सुद्धा नाही इतकं मैदान भरलेलं आहे आणि त्याचबरोबर या मैदानाच्या बाहेर दुप्पट माणसं या ठिकाणी उभी आहेत आणि ती सगळी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरेजी यांचं भाषण ऐकण्याकरता म्हणून या ठिकाणी उभे आहेत। खरं तर केवळ आपणच उद्धवसाहेबांचं भाषण ऐकण्याकरता या ठिकाणी उभे नाही किंवा असुसलेले नाहीत। मला मगाशी पत्रकारांनी विचारलं की आज तुम्हाला बोलायला देणार आहेत का, आणि दिलं तर तुम्ही काय बोलणार आहात? म्हटलं मी काय बोलणार, यापेक्षा आणि माझ्यासारख्या आणि केवळ महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देश आज आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे हे दिल्लीच्या भाष्य करतील, भाषण करतील, हे पत्रकारांना मी सांगितलं। बांधवांनो, भगिनींनो, पक्षामध्ये फूट पडल्यानंतर 40 गद्दार आणि 13 खासदार तिकडे गेल्यानंतर हा दुसरा दसरा मेळावा आहे। आपल्याला आठवण, गेल्या वेळेला आदरणीय उद्धव ठाकरेजी या ठिकाणी आले, जनसागर बघितला आणि ते आपल्या सर्वांना अभिवादन करण्याकरता म्हणून इथं वाकले, आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मस्तक टेकून अभिवादन केलं आणि उठताना त्यांना दोन्ही बाजूने आधार द्यावा लागला। आधार का द्यावा लागला? आपल्याला आठवत असेल की गेल्या वर्षी माननीय उद्धव साहेबांचं खूप मोठं जीवावरच अशा पद्धतीचं ऑपरेशन झालं, शस्त्रक्रिया झाली आणि म्हणून उद्धव साहेबांनी उठताना आधार घेतला। उद्धव साहेबांनी उठताना आधार घेतला पण तेच उद्धव साहेब त्याही परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, मग कधी उत्तर महाराष्ट्र असेल, कधी संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल, बीड असेल किंवा अन्य सगळे जिल्हे, नगर असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, नाही तर माझा कोकण असेल, त्या कोकणामध्ये उद्धव साहेब गेले आणि त्यांनी पुन्हा एकदा या महाराष्ट्राला एक दिशा दिली, एक त्या ठिकाणी विचार दिला आणि महाराष्ट्राचा आत्मविश्वास त्यांनी जागवला आणि सांगितलं की चिंता करू नका, 40 जरी गेले असले तरी 400 उभी करण्याची क्षमता आजही माझ्यामध्ये आहे, हे उद्धव साहेबांनी समस्त महाराष्ट्राला दाखवलं। बांधवांनो, भगिनींनो, आजचा हा जो आपला दसरा मेळावा आहे तो मेळावा उद्धव साहेब एक जबरदस्त विचार देणार आहेत, कारण लवकरच म्हणजे 2024 मध्ये लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपला हा पहिला शेवट म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यानंतर अलीकडचा हा मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये आपल्या सर्वांना एक असा आत्मविश्वास, एक जिद्द, एक संपल्प संकल्प आणि एक विचार घेऊन जायचा आहे की ज्याने म्हणून आपल्या शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलाय, त्याला मातीमध्ये गाडल्याशिवाय राहायचं नाही म्हणजे नाही, हा विश्वास आणि हा विचार घेऊन जायचा आहे आणि तो घेऊन जाण्याकरता म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित आहात। माझ्या पूर्वी अनेकांनी या वेळेला वेगवेगळ्या विषयावर अतिशय उत्तम अशा प्रकारचं मार्गदर्शन केलंय, पण आज
पहिल्यांदा 2014 साली ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान पंतप्रधान नव्हते, ते भाषणाला ज्या वेळेला यायचे त्यावेळेला अशाच पद्धतीने स्टेजवर एखाद्या हिरो सारखे यायचे आणि डाव्या हाताने प्रत्येकाला अभिवादन करायचे. आयुष्यात त्यांनी कधी कोणाला उजव्या हाताने अभिवादन केलेलं नाही. आणि मग इथं आल्याबरोबर त्यांची ती सुरुवात व्हायची, अच्छे दिन हे झालं, इकडं आयंगे अच्छे दिन आयंगे आयंगे आयंगे. 15 लाखापासून सगळ्याचा उल्लेख यांनी केला. अशा प्रकारची अविनाश प्रकारची आश्वासनं देऊन त्यांनी 2014ची विधान लोकसभा निवडणूक जिंकली. आणि आपल्याला आठवत असेल 2019 साली आपल्याला तिथं पुलवामामध्ये 40 जवान मारले गेले. ज्या वेळेला 40 जवान मारले जात होते त्यावेळेला देशाचे पंतप्रधान एक ठिकाणी आपल्यावरची काढणारा सिनेमा, त्या सिनेमा काढण्यामध्ये त्याची पोज देण्यामध्ये कपडे बदलण्यामध्ये व्यग्र होते. आणि त्यांच्याच पक्षाचे तत्कालीन काश्मीरचे राज्यपाल त्या ठिकाणी आपल्याला ते राज्यपाल त्यांनी सांगितलं की मी सांगत होतो की ह्या जवानांना जमिनीवरून पाठवू नका. सुमित मलिक साहेब की त्यांनी सांगितलं की या जवानांना जमिनीवरून पाठवू नका, एक विमान द्या. परंतु देशाच्या पंतप्रधानांनी संरक्षण मंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी एक विमान दिलं नाही आणि 40 जवान त्या ठिकाणी मारले गेल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की हम घुसके मारेंगे, ही 56 इंची छाती आहे. आणि सांगितलं बारापूरचा या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक आम्ही केला म्हणून सांगितलं. त्या सर्जिकल स्ट्राईक मध्ये किती ते अतिरेकी मारले गेले या संदर्भामध्ये संरक्षण खात्याच्या एका सुद्धा अधिकाऱ्याने खुलासा केलेला नाही. अमित शहा खुलासा करतात आणि म्हणून ती निवडणूक त्या जवानांचं बलिदान निवडणुकीकरता म्हणून स्वतःला मतं मिळवण्याकरता म्हणून देशाच्या पंतप्रधानांनी भारतीय जनता पार्टीने त्याचा फायदा करून घेतला. आज 2024 साली पुन्हा एकदा ते निवडणुकीला उभे राहिलेत. पुन्हा एकदा 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरून त्यांनी सांगितलं की पुन्हा मी देशाचा पंतप्रधान मीच होणार. या देशाला अशा पद्धतीचा अहंकारी नेता हा असता कामा नये, लोकांच्या समोर नम्र नेता असला पाहिजे. पण त्यांना हे माहीत नाही की मागच्या 2 निवडणुकीला तुमच्या बरोबर महाराष्ट्र होता आणि या महाराष्ट्रातली शिवसेना तुमच्या बरोबर होती. या वेळेला शिवसेना तुमच्या बरोबर नाही, तुम्ही पदच्युत झाल्याशिवाय राहणार नाही. ही ताकद आपल्या महाराष्ट्राची त्यांना आपल्याला सर्वांना दाखवावी लागेल. आणि ती दाखवण्याकरता म्हणून माननीय उद्धव साहेबजी आपल्याला जे काय आदेश देतील ते आपण सर्वांनी पाळले पाहिजे. आज आपण जर बघितलं तर धम्म परिवर्तनाचा दिवस आहे, धम्म परिवर्तनाचा दिवस आहे. भयानक अशी परिस्थिती आहे आपल्या देशामध्ये सगळ्या घटनात्मक ज्या संस्था आहेत या संस्था विद्यमान सरकारनं मोडीत काढल्या आहेत. भारतीय संविधानामध्ये घटनात्मक पद असलेलं कलम 124 नुसार UPSC असेल, कलम 315 नुसार वित्त आयोग असेल, कलम 200 नुसार त्या ठिकाणी घटनात्मक स्वायत्त संस्था आहेत. या सगळ्या संस्था जशा आहेत त्याच पद्धतीनं कलम 148 नुसार कॅग ही संस्था ही देशाची आहे. कॅग या देशातला आणि राज्यातला एक एक रुपया देशातला जनतेचा लोकांच्या करता वापरणारा पैसा, विकासाकरता वापरणारा पैसा, या पैशाचं ऑडिट करणारी कॅग ही संस्था आहे. या संस्थेनं नुकतंच त्या ठिकाणी देशातल्या काही भारतीय जनता पार्टीच्या ज्या संस्था आहेत त्याचा भ्रष्टाचार बाहेर काढला. आणि त्या भ्रष्टाचारामध्ये त्यांनी बघितलं असाल की देशाची आयुष्यमान भारत योजना, त्याचबरोबर भारतमाला योजना, परियोजना, द्वारका एक्सप्रेस वे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये कॅगनं काही भ्रष्टाचाराच्या नोंदी केल्या. आणि नोंदी केल्याबरोबर ज्या पद्धतीनं CBI असेल, CID असेल, न्यायालय असेल, काय झालं निवडणूक आयोगाच्या रचनेसंदर्भात, निवडणूक आयोगाची रचना 3 सदस्यीय असते, त्या 3 सदस्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती असतात, त्या न्यायमूर्तींनी काही सूचना केल्या, काही त्या ठिकाणी त्या निवडणूक आयोगाला 4 शब्द सुनावले, ताबडतोब देशामध्ये कायदा केला गेला
आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांनाच त्या संस्थेतून काढून टाकण्यात आलं। तशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा भ्रष्टाचार बाहेर काढल्याबरोबर या कॅगनं कॅग बाबतीत कुठलाही यापुढे चौकशी करू नये, कुठलाही अहवाल पाठवू नये, कॅगचं पूर्णपणे काम ठप्प करून ठेवावं, बंद करून ठेवावं, अशा प्रकारचा केंद्रीय आदेश 9 सप्टेंबरला या ठिकाणी केंद्रातून निघाला, 26 सप्टेंबरला केंद्रातून निघाला। आणि म्हणून धम्म परिवर्तनाचा आजचा दिवस आहे। या धम्म परिवर्तनाच्या दिवशी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करत असताना मी एवढंच आंबेडकरी अनुयायांना सांगेन की चला उठा, तुमचे आमच्या मनात किरकोळ कधी मतभेद झाले असतील, काहीतरी मतमतांतर झाली असतील, काही मतभेद झाले असतील, पण आज देशामधली लोकशाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान ही अडचण काय? आणि म्हणून हे जर संविधान वाचवायचं असेल, घटना जर वाचवायची असेल, तर तुम्ही आम्ही शिवसैनिक आणि भीमसैनिक म्हणून हातापायात घालून या अन्यायाच्या विरोधात पेटून उठलं पाहिजे। हीच खरी अर्थानं आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी श्रद्धांजली होईल। आज देशाचे पंतप्रधान सातत्यानं सांगतात घराणेशाही घराणेशाही घराणेशाही। आज ते बोलत असताना सोनिया गांधी यांच्या, राहुल गांधी आणि प्रियंका गांधीवर बोलत होते, पण त्या सोनिया गांधींच्या जाऊबाई मेनका गांधी आणि वरुण गांधी हे त्यांच्या सरकारमध्ये आहेत। शरद पवारांची सुप्रिया सुळेबद्दल बोलत होते, त्याचबद्दल उद्धव साहेबांच्या बद्दल, आदित्य साहेबांबद्दल बोलत होते। माझा प्रश्न आहे, आम्ही आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, स्वागत करावं। छत्रपती शिवाजी महाराज पहिला उकड का दो आहे। शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। उद्धव साहेब आगे पडो, हा बंडल आहे ना, राखो ना बंडल, खोलो मत, खोलो मत, राखो धन्यवाद। रूम लगाने सकेगा, ये देख ऊपर वाला सेंडिंग कार्ड में पहला में मेनका गांधी वरुण गांधी चलता, शरद पवार सुप्रिया सुळे बद्दल बोलता, उद्धवजी बद्दल आदित्य जी बोलता। मला प्रश्न विचारायचा, देशाच्या पंतप्रधानांना कोणाची घराणी संबोधित संपवा, पण हे अमित शहा जय शहा कोण वाला मी एकदा लगा दिया, अब दूसरा का भी लगाओ। कोण आहे वजुंधरा राजे शिंदे आणि दुष्यंत सिंह कोण आहे, रमन सिंह कल्याण सिंह राजू सिंह कोण आहे, चला लैपटॉप भी तो इंग्लिश से रखा हुआ है, चंगू मंगू ते कोण आहे, विजय कुमार गावित आणि हिना गावित कोण आहेत, गोपीनाथ मुंडे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे कोण आहेत, कैलासवासी प्रमोदजी महाजन आणि पूनम महाजन कोण आहेत, राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजय पाटील कोण आहेत। आणि मला देवेंद्र फडणवीसांना विचारायचं आहे, अहो तुमचे वडील सुद्धा 2 वेळेला विधान परिषदेवर होते, देवेंद्र फडणवीस आणि गंगाधर फडणवीस ही घराणेशाही नाही काय, हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे। आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे ही सुद्धा घराणेशाही नाही का? आणि म्हणून तुमच्या बाजूला केवढा फक्त सोजवळ आणि पलीकडे असला की त्याची काटीपडणी करायची। आणि म्हणून हे ठोंग आपण सगळ्यांनी ओळखून यांना उद्याच्या या भस्मासूर जाळण्यामध्ये, रावणाचं दहन करण्यामध्ये ही दिल्लीची आणि राज्यातली भाजपची सत्ता याचं दहन करण्याकरता म्हणून तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।